नमस्कार आभाल रंग या कथासंग्रहातील पुढच्या कथेचं नाव आहे बोळी गुडघ्यावर हनुवटी टेकवून खुर्चीवर बसलेली उर्मिला निर्विकारपणे मुलांकडे पाहत होती मुलं माठातल्या पाण्याशी खेळत होती पण रागवायला तिच्या डोळ्यात जोरच नव्हता तिचं चित्तच थाऱ्यावर नव्हतं किती संतापून आज उमेश ऑफिसात गेला होता तिच्यामुळे मोजे सापडले नाहीत म्हणून दूर भिरकावलेले बूट उलटे पालटे पडलेले रेस्टवॉशही टेबलावरच विसरलेलं दिसत होत उमेशच्या संतापानं घराची केलेली ही दशा दशा पाहून तिला अगदी भडभडून आलं पुन्हा तिला वाटू लागलं सहज आपण विचारायला गेलो आणि उमेश इतका का चिडला तेवढ्या दरवाज्यातनं ठुसे येताना तिला दिसली उर्मिलेला अगदी चोरट्यासारखं झालं नेमकं आजच यायला कसं फावलं हिला तरी पण ठुसे गडबडीनं विचारत होती आंब्याची पेटी आली आहे दारावर घ्यायचेत का तुला पण उर्मिला घाईनं तिला परतवीत म्हणाली नको बाई हे घरी नाहीत उगीच फसगत पाहिजे आपल्याला काही त्यातलं समजत नाही बार्गेनिंग बिर्गेनिंग कळलं ठुसे कुश कुचे हसली आणि म्हणाली अगं त्यात काय तो सांगतोय त्यापेक्षा खूप कमी भाव सांगायचा चट देतात गरज असली की आणि हे तरी कुठे इथे आहेत हे गेले दूरवर शेवटी ठुसे तिचा हात ओढून म्हणाली अगं नुसते बघ तर खरं आंबे बरीच घासाघीस करून शेवटी ठुसेने चांगले सोळा रुपयांचे आंबे घेतले पटकन त्याला नोटा दिल्या आणि चलाखीने क्षणात सगळी चेंज मोजून घेतली उर्मिलाला वाटलं अशा वेळी आपली कोण धांदल उडाली असती खरे खोटे पैसे आहेत की काय हे पाहण्यातच आपला एक तास गेला असता नवरा दूरवर गेल्यावर इतक्या स्मार्टली वागणाऱ्या त्या मैत्रिणीचा क्षणभर तिला हेवा वाटला आपण मात्र जरा कुठे दाराला कुलूप लावून बाहेर गेलं की सारखी रुखरुख लागते कुलूप नीट लावलंय की नाही कडीत नीट घातलंय का नाही काहीतरी बोलायचं म्हणून तिनं ठुसेला विचारलं रोडलाच त्या देशपांडेच सासर आहे ना ग जाऊया का आपण एकदा तिच्याकडे उजव्या हाताने ब्रेसियसचा काठ चाचपित कुत्सितपणे ठुसे म्हणाली तिच्याकडे ना गेले होते बाई एकदा पण इतकी आडाणी आहे तिच्या घरची माणसं फार बोर झालं बाई मग बोलायला कॉमन टॉपिक मग भारी ऑकवर्ड होत उर्मिलेच्या मनात आलं तसं पाहिलं तर मॅट्रिक आणि इंटर इंटर यात कितीस अंतर आहे आणि इंटरच्या अर्ध्या हळकुंडानं पिवळ्या झालेल्या ठुसेचं क्षणभर तिला हसूच आलं तिला वाटलं अगल पगल मराठीतून हसत खिदत बोलताना इंग्रजी शब्दांची साखर पेरणे वेगळं आणि फरडे इंग्रजी बोलणं वेगळं ऑफिसातल्या ख्रिश्चन पुरींभोवती गोंडा घोळताना तरुण कारकुनांच्या इंग्रजीची कशी भंभेरी उरते त्याची गंमत उमेश तिला खूपदा सांगायचा तो तिला नेहमी म्हणायचा शिक्षणावर काही नाही उर्मिला सतत इंग्रजी वाचलंच तर तुला सुद्धा प्रॅक्टिसनं बोलता येईल म्हणून एक दिवस तिनं मोठ्या चवीनं टाइम्स वाचायला घेतला होता पण इतके शब्द आडले की त्यांचे अर्थ बघता बघता धड एकही कॉलम तिच्या लक्षात येईना भर उन्हाट ठुसेच्या घरून आल्यानं ना, तिचं डोकं चांगलंच घरघरू लागलं डोकं इतकं शिणलं होतं हलकं हलकं होऊन गेलं होतं नकळत ती रेडिओ पाषा आली बटन पिरगळताच खरखर होऊन रेडिओ पिंचाळला दिल ही उघडी वागडी गाणी ऐकवतात आणि ती ऐकवतात तरी कशी येईल लोकांना आणि अपराध्यासारखं तिनं स्टेशन बदललं घरभर पसारा करून मुलंही कंटाळून झोपली तिला आणिक सुन सुनं वाटू लागलं त्यात घरावरची ती मगाचीच अवकाळ पाहून तिला अगदी भडबडून आला आजची सकाळ पुन्हा पुन्हा तिच्या डोक्यात थैमान घालत होती दोन तीन दिवसापूर्वी तिने ती नवीनच विषयावरची गोष्ट वाचली आणि तेच तिच्या मनात रात्रंदिवस घोळत होत म्हणून आज सकाळी शेवटी मनातली ती तळमळ तिने उमेशजवळ ओकून टाकली होती चहाच्या कब्बशा आवडता आवडता ती त्याला म्हणाली होती समजा हा तुमची ती डंके टॉवेलने केस पुसता पुसता डोळे विस्फारून उमेश नुसता पाहतच राहिला होता उर्मीला पुढे म्हणाली समजा ती डंके आपल्या घरी आली तर तुम्हाला काय वाटेल तुम्ही कसे वागाल आणि हे बोलून टाकल्यावर मनावरचं एक ओझ उतरल्यासारखं तिला वाटलं होत उमेश उडत उडत पुटपुटला पुट काहीतरीच काहीतरीच काय विचारतेस पुन्हा <coughs> धीर करून उर्मिला म्हणाली होती तरी पण तरी पण काय वाटेल तो जरा सावरून चिडखोरपणे म्हणाला पण ती येईलच कशी मुळी आपल्याकडे मुळीच येणार नाही ती जीभ रेटून पुन्हा उर्मिलेचे शब्द बरले तरी पण समजा रस्त्यात भेटली दिसली तर तर काय वाटेल मग मात्र तो भयंकर चिडला आणि संतापून तो म्हणाला होता परवाच्या मासिकातल्या त्या गोष्टी ना खुलचडासारखं लोक लिहितात आणि त्या कचऱ्यातच तुमचंही मन रमतं सिनेमातलं आणि गोष्टीतलं ऐकून सगळं सोडून द्यायचं असतं आणि काय वाटायचंय का आता भरात आलो तेव्हा सगळं सगळं तुला सांगून मोका झालो काहीही आड पडता न ठेवता आणि तिलाही चार लोकांसारखी रोखोक पत्रिका पाठवली पोस्टन उर्मिला बेदरून म्हणाली होती नाही हो माझ्या मनात तसं काही नव्हतं सहज विचारलं उगीच आपलं तिला वाटलं होतं तू लाडाने म्हणेल मी दाखवीन तिला माझा बालसेदा संसार माझी गोड सखी पण उमेश आणिकच भडकला होता अगं वाटलं वाटलं म्हणजे काय का होईस डोक्याच्या चिंध्या उडवतेस दोन पोरं झाली आता चल माझे मोजे ते हुडकून आणि ती अगदी गोरी मोरी झाली लगेच तिला वाटलं फार बोललो आपण इतकं ओढून धरायला नको होत उमेशचं तरी म्हणणं खरंच होतं ती रागवेल रुसेल असं वाटलं तेव्हा तिने भलताच समंजसपणा दाखवला होता त्याच सगळं ऐकून घेतल्यावर ती म्हणाली होती प्रेम म्हणजे काय कोण जाणे पण दादाबरोबर प्रथमच दाखवायला म्हणून तुमच्याकडे आले आणि तुम्ही मला फार फार आवडलात तितकंच तुमचं घरही आवडलं सासूबाईंचा आरशासारखं स्वयंपाकघर शेल्फमधला पितळी डब्यांचा सेट चकचकीत बंब काचेच्या बरण्यातून ओळीने दिसणारे साखर आंबे आणि मोरावळा अशी सुरेख घरची सून म्हणून आपण मिरवणार म्हणून ती अगदी हुरळून गेली होती लग्नाच्या पहिल्या वेल्या दिवसात लाडात येऊन ती त्याला म्हणाली होती एका गावात असून यापूर्वी कधीच कसे हो आपण एकमेकांना पाहिले नव्हते बाजारात दुकानात रस्त्यात कुठेच आणि तो चेष्टेने म्हणाला होता आम्हाला काय माहीत त्या बोलकांडीत गुला एक गुलाबाची कळी आहे म्हणून नाहीतर टाकली असती एखादी चक्कर आमच्या सायकलनं माहेरच्या रस्त्याला बोलकांडी म्हटलेलं पाहून ती गुलाबाची कळी चांगलीच चापापली होती पुन्हा पुन्हा आज सकाळचा काटा तिच्या मनात सलत होता पण इतकं चिडण्यासारखं आणि संतापण्यासारखं त्यात काय होत इतकी का उमेशची ते क्षणाक्षणाला मसलत जावी माझा असं सहज म्हणून सुद्धा मी काहीच का नाही दाखवायचं परवा नाही का तो आल्यावर म्हणाला होता चलाय पोरांनो आज बागेत जाऊ ती सहज म्हणाली होती खरंच ते बर्वे कधीच बोलावत आहेत आज जाऊया का आणायचे तुम्ही लवकर घरी आलात कपाळाला आठ्या घालून तो म्हणाला होता म्हणजे त्या अंधाऱ्या बोलकांडीतून त्यांच्या घरी जायचं चहाचं सॅच्युरेटेड सोल्युशन प्यायचं आणि सबंध संध्याकाळ त्यांच्या लग्नाळू मुलीच्या आयुष्याची चिंता करीत घालवायची बरोबर ना समजावणीच्या स्वरात ती म्हणाली होती तसं नाही पण ही जागा त्यांच्यामुळेच नाही का मिळाल्या आपल्याला आपली कुठे नवीन ठिकाणी ओळख होती आणि मी आल्यापासून आपण गेलोच नाही अजून ते म्हणतील जरूर होती तेव्हा दादा आले आणि तो एकदम भडकला होता अगं जागा मिळवून दिली म्हणजे काय होती रिकामी म्हणून मिळाली असं काय माझ्या कातड्याचे जोडे घालू की काय त्यांच्या पायात आणि प्रत्येक गोष्टीत तू का म्हणून गरीब गायीसारखी बोलतेस ती भेदरली होती तिला वाटलं आता उत्तर दिलं तर मोठं वादळ होईल आणि वाळक्या पाला पाचल्यासारख्या आपण कुठेतरी होलपटत जाऊ ती अंग चोरून गप्प उभी राहिली तसा तो भडकला का तू नको त्या लोकांचा विषय काढलास चांगले बागेत गेलो असतो चल आता त्या बरव्याकडे ती बेदरून म्हणाली होती नको नको तसं नाही आल्यापासून गेलोच नव्हतो म्हणून सहज म्हटलं पण मनात तिला टोचलं वाटलं बीएला असताना कोणती डंके का लंके म्हणे प्रेम करत होती ऐकून असतं का असं तिनं घातली असती का खाली मान तिला वाटलं खूप संतापावं ओरडावं त्रागा करावा पण स्वप्नात ओरडावं असं वाटलं म्हणजे जसा गळा दाबून धरल्यासारखं होतं तसं तिला वाटलं म्हणावं चुकलं पण फार दिशी उडणार तोफेसारखं वाक्य तिला ठाऊक होतं चुकले आणि चुकले जन्मभर चुकाच करीत बसा वळीवाच्या वाऱ्याबरोबर आलेल्या केळीच्या वासानं तिला एकदम गरगरल्यासारखं झालं रिक्षातून उतरून या ब्लॉक मध्ये शिरताना याच केळीच्या वासानं तिला हैराण केलं होतं जागा पाहताच तिच्या मनात आलं होत छानच आहे शिवाय कुटुंबवत्सल मालकांचा शेजार तिच्या सुगरणीच्या चाणाक्ष नजरेने सगळं क्षणात टिपलं होतं सोयी गैरसोयी उभ्याचा ओटा नव्हता पण कपाट चिक्कार होती खाली लाल लादी होती बाथरूम स्वतंत्र पण लहानच होती बंब काही मावला नसता म्हणजे बंब रोज बाहेर पेटवायचा आणि रात्री घरात आणायचा आणखी एक कामात भर परसात हिरवी गार केळ होती फोफावलेली केळीच्या पानावर जेवायला तिच्या अंजूला फार आवडायचं अंजूची आठवण येतात तिच्या एकदम डोक्यात आलं पोरे केव्हाची बाहेर खेळतायत पण कॉर्नरमध्ये खेळणाऱ्या अंजूला आणि राजूला हाताला धरून आणताना मिनिटभर तिला रस्त्यातच थांबावं लागलं इतक्या हम्मा एकदम पाहून अंजूच्या पोटात आनंद मावत नव्हता वरवळीवाचा वारा ढगांशी झोंबत होता आणि पलीकडे सांज फुलली होती तशा त्या ओल्या हवेत गाईच्या गळ्यातल्या घंटांचा आवाज ऐकून तिला अगदी सुनं सुन वाटू लागलं राजूला गुटी घातल्यावर तो किरकिरला की तिची आई गाणं म्हणायची घन घन घंटानाद कुणकडे घालू साद कुठे माझा यदुनाथ नाद तिने सांजेसारखे तिचे मन कातर झालं तिला आणखीच एकटं एकटं वाटू लागलं वरातीनंतर सासरी वाटलं होत तस शेगडीवर आदन टाकून तिने मुघाशी डाळ आणि तांदूळ धुतले मोरीतला धुवणीचा तो उग्र वास जाण्यासाठी चांगलं बादलीभर पाणी तिनं होतलं पण तो वास आणिकच घरभर घुमला आणि तिच्या पोटातून एकदम डसमवून आलं उमेशला यायला खूपच उशीर झाला होता पे बिलांचा हा आठवडा म्हणजे नुसता धानधुमीचा किती चिंबून जातो उमेश पुन्हा पुन्हा तिला वाटलं सहज आपण विचारायला गेलो आणि उमेश किती चिडला आपल्याला असे डोहायला लागले म्हणजे जास्तच का तो बिथरतो चिडचिड करतो अंजूच्या वेळी देखील नाही का आणि वरांड्यात सायकल ठेवून आज शिरताना उर्मिलेची कपॅसिटी अजमावीत उमेशच्या कपाळ्यावरच्या आठ्या कुसबुस होत होत्या त्या डंकेचा नवरा आपला बॉस म्हणून सिलेक्ट होऊन आलाय दोन तीन दिवसांपूर्वी डसलेली ती बातमी सांगावी का नाही हिला ही कथा इथे समाप्त झाली पुढची कथा आपण पुढच्या भागात ऐकूयात